सभापति महोदय या ठिकाणी बिभीषण वारे नावाचा भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता है ज्याने काही दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टी प्रवेश केला आणि आणखी नवनाथ नावाडकर आणि इतर चांगले काही कार्यकर्ते भाजप मध्ये प्रवेश करणार होते। सभापति महोदय त्या ठिकाणी प्रवेशाचा बॅनर लागला आणि राजकीय सूडभावनेन सभापति महोदय आपण चित्र बघू शकत नाही एवढं विदारक चित्र आहे डोक्यावर 19 वार त्या ठिकाणी झाले 19 वार। प्रश्न सभापति महोदय या ठिकाणी कोण लोकप्रतिनिधी आहे कोण पक्षाचा आहे यापेक्षा अशा प्रकारच्या प्रवृत्ती त्या ठिकाणी ठेचून काढण्याची आवश्यकता आहे। सभापति महोदय त्या ठिकाणी तक्रार घेत नव्हता पोलीस स्टेशन मी पोलीस स्टेशनला गेलो मी त्या ठिकाणी सांगितलं उद्या अधिवेशनात मी हा प्रश्न काढेन म्हणजे वार दिसतात 19 खांद्यावर वार त्या ठिकाणच्या सीनियरने डीसीपीला सस्पेंड करा आणि माझी सरकारकडे विनंती आहे प्रश्न कोण आहे सभापति महोदय सभापति महोदय सभापति महोदय सभापति महोदय त्या ठिकाणी शताब्दी हॉस्पिटल आहे सुधीर भाऊ शताब्दी हॉस्पिटलला तो 1:30-2 रात्री गेला वार झालेले त्याला ऍडमिट करून नाही घेतलं आणि खोटं काय सांगितलं खोटं काय सांगितलं की त्याचे नातेवाईक बोलतात की ऍडमिट नका करू असा कुठला नातेवाईक आहे सभापति महोदय की समोर वार झाले तो सांगेल ऍडमिट नका करू। सभापति महोदय अतिशय गंभीर आहे मी आपले आभार मानतो विषय हा फार महत्त्वाचा आहे त्या हॉस्पिटलच्या डीनला पण सस्पेंड केला पाहिजे म्हणजे माणूस मरतोय वार करून आले किती कोण दबाव टाकतो याच्यावर। सभापति महोदय या ठिकाणी सभापति महोदय सस्पेंड कोणाला करायचं तर मी सांगतो सभापति महोदय सभापति महोदय सभापति महोदय जरा गांभीर्य परब साहेब जरा मदत करा पूर्ण करा। सभापति महोदय इथे 55 लोक संघटितपणे हातात तलवारी घेऊन त्या ठिकाणी सळी घेऊन जातात कुठलं राज्य आमचं राज्य राज्य बदलल्याची जाणीव सुद्धा नाही पोलिसांना। माझी पर्टिक्युलर आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे हे बघा 55 लोक दिसतात सीसीटीव्ही फुटेज मला मिळाला आणि सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळत नाही मी सीसीटीव्ही पाठवलं डीसीपी म्हणतात मी तो सत्यता पडताळून घेतो अरे काय चाललंय सभापती महोदय ही कुठली राजकारणाची पद्धत म्हणजे आमच्याकडे भाजपमध्ये आल्यावर बॅनर लावायचा नाही दुसरे प्रवेश केले तर तुम्ही वार करणार सभासद 19 सभापती महोदय माझी आपल्याला विनंती आहे की या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करा तीन मागण्या माझ्या आपल्याकडे आहेत तिथला सिनियर डीसीपीला तात्काळ निलंबित करा तात्काळ निलंबित तर कायद्याचा धाक बसेल आणि जर काय ऍक्शन झाली नाही ना आपल्यावर पण काय विश्वास राहणार काय दरेकर गेले विरोधी पक्ष नेते बोलले भाऊ प्रश्न कोण आहे याचा नाही तुम्ही त्या बघाल ना चित्र बघवणार पण नाही भाऊ तुम्ही त्याच्यामध्ये मी काल हॉस्पिटलला गेलो होतो त्याला बोलायला नव्हतं पोरगा ढसाढसा रडत होता की बाप त्या ठिकाणी मृत्यूशय्येवर आहे। सभापती महोदय ती माझी एक मागणी आहे सिनियर आणि तिथला डीसीपीला निलंबित करा एक दुसरी शताब्दी हॉस्पिटलला जाऊन त्याला ऍडमिट केलं नाही आणि सिरियस जखमा झाल्यात आणि किरकोळ जखमा लिहितो अधिकारी काय पद्धत आहे तर त्या संबंधित जो तिथला मेडिकल ऑफिसर किंवा डीन या दोघांना सस्पेंड पाहिजे दुसरी मागणी आणि तिसरी जे 55 लोक सीसीटीव्ही फुटेज देत आहेत सगळे क्रिमिनल रेकॉर्ड वरचे सगळे क्रिमिनल रेकॉर्ड चे 5-5 10 केसेस आहेत एकेकावर तुम्ही काय बिहार करणार का इकडे सारांश करा चला। सभापती महोदय आपण या कामी मी आपल्याला ती कॅसेट दाखवली आहे या ठिकाणी या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि माझ्या प्रामुख्याने तीन मागण्या आहेत त्या सरकारने या ठिकाणी मान्य कराव्या। मी राज्याच्या गृहमंत्र्यांना आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो म्हातारी मेल्याचं दुःख नाही काय चुकवतो या ठिकाणी आणि त्याच्यामुळं यावर गंभीर अशी त्या ठिकाणी दखल घेऊन कारवाई झाली पाहिजे 55 लोकांना त्या ठिकाणी अटक झाली पाहिजे तात्काळ आणि त्याच्यावर मोका कारण भाऊ ही संघटित गुन्हेगारी आहे सगळ्या क्रिमिनल लोक एकत्रित करून यांना मोका अंतर्गत कारवाई केली पाहिजे सभापती महोदय आणि ती आपण करणार आहात का हे मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सरकारला नम्र प्रार्थना करतो। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।